है भारी कोल्हापूरकर, काटा किर्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी हा भरगच्च कार्यक्रम कोल्हापुरात मंगळवारी घेतला। मात्र या भरगच्च कार्यक्रमाऐवजी वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने दिल्लीपर्यंत खलबते घडवून आणले आहे। ही खलबते एवढी वाढली आहे की पावसाळा सुरू होण्याचे नाव नाही, मात्र राजकीय बेडूक ओरडायला लागले आहे। पाहुयात या निमित्ताने बिपिनचा हा स्पेशल रिपोर्ट, शिंदे फडणवीस युतीतलं डराव डराव। मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासन आपल्या दारी हा शिंदे सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम कोल्हापुरातील तपोवन मैदानावर पार पडला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेच नाही। ते न येण्याला विशेष कारण आहे, कार्यक्रमाच्या दिवशी राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे ही दवंडी सकाळी वृत्तपत्रातील जाहिरातीत दिल्याने युतीतील कोंबडे एकमेकांविरोधात आरवायला सुरुवात झाली। बेडूक किती फुगला तरी हत्ती थोडी बनणार आहे। एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री आहे, सर्व भारतीय जनता पक्षाने सर्व जनतेने त्यांना स्वीकारलंय, पण त्यांचे सल्लागार मला असं वाटतं चुकीचे सल्ले देत असतील, कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीये। गेले काही दिवस राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा भाजप लढवणार या चर्चेला उधाण आले होते, त्यामुळे कदाचित शिंदे शिवसेनेने मंगळवारी जाहिरातबाजी करून फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न केला। मात्र लगेच दिल्ली दरबारातून हुकूम झाल्याने शिंदेंना दुसऱ्याच दिवशी जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावे लागले। प्रकरण इथेच थांबले नाही तर शिंदे फडणवीसांच्या समर्थकांनी एकमेकांविरोधात टीकेला सुरुवात केली आहे। अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेब जे राज्यात काम करतायत त्यांना पेंडकाशी उपमा देणं किंवा ते ठाण्यापुरते मर्यादित आहेत का, पहिले तुम्ही किती पुरते मर्यादित होते, कोणाच्या संगतीनं तुम्ही महाराष्ट्रात मोठे झाले याचा जरा विचार केला पाहिजे। बाळासाहेब ठाकरेचं बोट काढून आपण महाराष्ट्रात पकडून इथं मोठे झालो, नाही तर महाराष्ट्र आपली काय अवकात होती हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। ऍडव्हर्टाइजमेंट मधून किंवा कालच्या जे काही प्रकाशित झालं त्याच्यावरनं काही कार्यकर्त्यांचं मन तुटलं। शेवटी देवेंद्रजी हे 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वोत्कृष्ट नेते म्हणून देवेंद्रजीची जी क्वालिटी आहे। आता युतीतच वादावादी सुरू झाल्याने विरोधक कसे गप्प बसतील? जाहिरातीतून युती सरकारमधील नेत्यांची लोकप्रियतेची टक्केवारी मांडली असली तरी महाविकास आघाडीकडून थेट सरकारच्या लोकप्रियतेच्या टक्केवारीची गणिते मांडली जात आहेत। विरोधकांना आयतं कोलीतच मिळालं आहे। आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांचा एवढा अपमान एकनाथ शिंदे करतील असं मला वाटत नव्हतं, कारण की गाणं एक दुश्मन न करे दोस्त ने क्या वो काम किया है, अशा पद्धतीचं माझ्या मित्राची हालत एकनाथ शिंदेने करून ठेवली। सगुण हितचिंतक त्यांना मिळालेला आहे, त्याचं नाव त्यांनी सांगावं। त्या जाहिरातीचं समर्थन त्यांनी केलं नसलं तरी देखील हा हितचिंतक कोण आहे, त्यांना कशा पद्धतीनं त्याच्याकडे तो पैसा आलेला आहे, त्याच्यामध्ये जनतेच्या मनात नक्की काय आहे हे खरं तर निवडणुका घेतल्यानंतरच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। काल पण मी आव्हान केलेलं होतं, जर तुम्हाला तुमच्या सरकारच्या बद्दल एवढा आत्मविश्वास असेल, एवढं जनतेचा पाठबळ आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न करताय तर मग निवडणुकीला सामोरं जा। राजकारणात कधी काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही। शिंदेंचं भवितव्य अजूनही टांगणीला असल्याने भाजप म्हणेल तसंच त्यांना वागावं लागत आहे। शिंदेंच्या ठाणे कल्याण या बालेकिल्ल्यात भाजपने लोकसभेसाठी हालचाली केल्यानेच शासकीय कार्यक्रमांचं निमित्त करून शिंदे शिवसेनेने ती जाहिरात प्रसिद्ध केली। भाजपच्या या हालचालींमुळे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गटात अस्वस्थता आहे। कोल्हापूरचा कार्यक्रम हा युतीतील अस्वस्थतेची ठिणगी म्हणावा लागेल। या अस्वस्थतेतून एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी दोन्हीकडून एकमेकांवर डराव डराव सुरू आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुरकर।